श्री स्वामी समर्थ मंडळी 18 डिसेंबर दत्त जयंती येईपर्यंत रोज सकाळी स्वामींची ही सेवा करा, जे मनात आहे ते सर्व तुम्हाला मिळेल। स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आणि अत्यंत महत्त्वाचा कालावधी म्हणजे दत्त जयंती। आणि ही दत्त जयंती येईपर्यंतचा काळ, कारण त्या दिवसांमध्ये स्वामींची सेवा केली जाते, पारायण केले जातात। तुम्ही सुद्धा दत्त जयंती येईपर्यंत रोज मनोभावे, विश्वासाने एक छोटीशी सेवा केल्यास तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या सुद्धा पूर्ण होतील असं सांगितलं जात आहे। या सेवेमध्ये तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत। सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून तुम्ही देवासमोर, स्वामींसमोर बसून ही सेवा करायची आहे। दत्त जयंतीला अगदी 2-3 दिवस शिल्लक असले तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता। मग काय आहे ती सेवा, चला जाणून घेऊया। आता या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी देवासमोर बसून 3 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। फक्त 3च माळ, जास्तही नाही आणि कमीही नाही। 3 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस अक्कलकोट स्वामी स्तोत्र हे देखील म्हणायचे आहे आणि नंतर तुम्हाला एका वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। मंडळी, ही छोटीशी सेवा केल्यानंतर स्वामी कृपा आपल्यावर होईल असे म्हटले जाते। स्वामी महाराज म्हणजे साक्षात दत्तगुरूंचे अवतार आहेत आणि भक्तांच्या पाठीशी ते नेहमीच खंबीरपणे उभे राहतात। भक्तांना त्यांची अनुभूती नक्कीच येत असते। मंडळी, तुम्ही सुद्धा श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा। लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।